कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पैसे उसने दिल्यामुळे या दाम्पत्यावर काय वेळ आलेली आहे ते बघा. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. राहुलचा 7 ते 8 महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपली फसवणूक झाल्याची चिठ्ठी कुटुंबीय व इतरांना पाठवली होती. राहुलने सोशल मीडिया स्टेटसवर वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठं कोणी नाही, लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा, आय एम सॉरी असा मेसेज टाकून आई वडिलांची त्याने माफी मागितली. राहुल परीट महावितरणमध्ये काम करत होता. त्याची नियुक्ती कागल तालुक्यातील एका गावात होती. त्यांनी तेथील 109 ग्राहकांची वीज बिल भरणार रक्कम सुमारे 1,45,760 जमा केली होती. ही रक्कम भरण्यासाठी एका सहकार्याकडे दिली होती. त्यांनी ती रक्कम न भरता वडिलांच्या उपचारासाठी वापरली. दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने याबाबत कोणालाही माहिती देऊ नको, मी तुला पैसे परत करतो असे सांगितले. सतत पैसे मागितल्यानंतर यातील फक्त 30,000 रुपये इतकीच रक्कम परत केली. कागल तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीने कर्ज मिळवून देतो म्हणून माझ्याकडून 1,20,000 रुपये रोख रक्कम घेतली. यानंतर कर्ज प्रकरणाबाबत त्याच्याकडे सतत पाठपुरावा केला असता त्याने परत न करता फसवणूक केली. दिलेली रक्कम परत मागितली असता केवळ 2 टप्प्यात 10,000 रुपये ऑनलाईन दिले, मात्र उर्वरित रक्कम दिली नाही. या दोन्हीला कंटाळून दोघांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आयुष्याची सुरुवात आत्ता तर चालू झाली होती, ती एका क्षणात नष्ट झाली.